नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत सटाणा देवळा मनमाड येवला मालेगाव मुंगसे चांदवड त्यानंतर आपण पाहणार आहोत अहमदनगर त्यानंतर आपण बाहेर राज्यातील पाहणार आहोत मध्य येथील इंदोर मंडी व आपण महत्त्वाचे बाजारभाव आपण पाहणार आहोत गुजरात येथून कारण गुजरात येथील मौवा येथे आज लाल व पांढऱ्या कांद्याची आवक ही खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे तर काय बाजारभाव आज मौवा इथे निघाले आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातून पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत ते आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर जास्ती जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याला निघाले तसेच लाल कांद्याला सरासरी तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंदे ते आत्तापर्यंत निघाले आहेत तर गुलटीला सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाले आहेत जास्तीत जास्त गोलटीला दोन हजार आठशे रुपये क्विंटलला बाजारभाव आत्तापर्यंत भिंपळागाव बसवंत ते मिळाले आहेत त्यानंतर सटाणे दोन हजार चारशे पंधरा क्विंटल लाल कांदेची आवक आली होती सरासरी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते देवळा येथे दोन हजार सहाशे क्विंटल लाल आवक आली होती सरासरी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त तीन हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत होते मनमाडी ते पाच हजार दोनशे क्विंटल लाल आवक आली होती सरासरी दर तीन हजार तीनशे पंच पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त असतं तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत येते होते येते सहा हजार क्विंटल लाल कांद्याची चाव काली होती सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत होते जास्त तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते मुंगसे येते पाच हजार क्विंटल लाल कांदे चावा काली होती सरासरी दर दोन तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते चांदोड येथे आज लाल कांदा सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदाचा गोल्टा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं दोन आठशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला त्यानंतर अहमदनगर येथे आज नवीन लाल कांद्याचा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे अपोदात्मक बाजारभाव तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटलला काही वकलाला आज अहमदनगर येथे मिळाले आहेत त्यानंतर आपण बाहेर राज्यातील कांद्याची परिस्थिती पाहूयात सर्वप्रथम इंदोर मंडी इंदोर मंडी येथे आज नवीन कांद्याच्या पंधरा हजार गुन्ह्यांची आवक दाखल झाली होती सुपर क्वालिटीचे नवीन कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एव्हरेज क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव इंदोर मंडी येथे आज निघाले आहेत त्यानंतर गुजरात येथील मोहवा येथे आज लाल कांद्याच्या दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार गोन्यांची आवक दाखल झाली होती दोन हजार सातशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज लाल कांद्याला मिळाले आहेत तर व्हाईट कांद्याच्या एकाहत्तर हजार गोन्यांची आवक दाखल झाली होती त्याला बाजारभाव एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मोहवा येथे मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा